दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मंकी पॉक्स हा साऊथ आफ्रिकेतून येणारा आजार आहे। युके यूएस मध्ये अशा घटना आढळल्या आहेत, मात्र भारतात एकही केस आढळलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड आणि डॉक्टरांची टीम तयार केली आहे। कोरोना आणि मंकी पॉक्स यांचा काहीच संबंध नाही अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे। मंकी पॉक्स हा बेसिकली साऊथ आफ्रिका मध्ये तिथून म्हणजे त्या भागातून येणारा हा आजार आहे। आज यूके यूएसए या काही देशांमध्ये सुद्धा आपल्याला मंकी पॉक्सचा काही प्रमाण आढळलं आहे असं सांगण्यात आम्हाला आलेलं आहे, पण आपल्या देशामध्ये एकही अशी मंकी पॉक्सची केस आढळलेली नाही। हा जो व्हायरस आहे हा व्हायरस हवेतून प्रसरत होत नाही, हा ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमातूनच तो प्रसृत होतो। हा साधारणपणे याचे जे सिम्पटम्स आहेत ते रॅश येणं म्हणजे पुरळ येणं ताप येणं या संदर्भातले आपल्याला त्याचे लक्षणं आढळतात, आणि साधारणपणे 2 आठवडे ते 4 आठवड्यापर्यंत हा याचं एक इन्फेक्शनचं प्रमाण आणि आजाराचं प्रमाण राहू शकतं। याची फॅटल्टी रेट जी आहे म्हणजे मृत्यूचा जो दर असू शकतो तो 1%-10% आहे असं अभ्यास करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। साधारणपणे 1-2 दिवस जे पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता म्हणजे कॉन्टॅजियस किंवा इन्फेक्शन होण्याची तो कालावधी आहे। तर ही हिस्ट्री मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की जनतेला कळावं, त्याचबरोबर माझं या निमित्ताने फार स्पष्ट सांगणं आहे की काळजी करण्याचा कुठलाच विषय नाही आहे, एकही केस आढळलेली नाही। आज आपण काय काय करतो आहोत, तर या देशातून जिथे जिथे इन्फेक्शन आहे त्या देशातून येणाऱ्या लोकांना स्क्रीनिंग करण्याचं काम एअरपोर्ट्सवर सुरू झालेलं आहे। त्यामुळं एअरपोर्ट्सवर सुरू झालेल्या या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आपण जर या पद्धतीचं काही सिम्पटम आढळलं तर आपण त्या ठिकाणी त्यांचे स्वॅब्स घेऊन आपण ते NIVला पाठवतो आहोत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठवतो आहोत, आणि त्यांच्या रिपोर्टच्या अंतीनंतर आपण ठरवतो आहोत। तर कस्तुरबा गांधी हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एक स्वतंत्र वॉर्ड याच्यासाठी ठेवलेला आहे, हॉस्पिटलचे डॉक्टर्स स्वतंत्र डेडिकेट केलेले आहेत, एक तयारी म्हणून निश्चित प्रकारे सगळ्या गोष्टींची केलेली आहे। जनतेला सुद्धा सगळ्या जिल्ह्यामधल्या लोकांनाही अवेअर केलेलं आहे की रॅश असतील ताप येत असेल आणि अन्य काही गोष्टी असतील तर त्या संदर्भातले स्वॅब्स द्यावेत आणि तपासणी करून घ्यावी। तसं काळजीचा विषय नाही आहे, कारण हा हवेतून प्रसृत होत नसल्यामुळे त्याची फार मोठ्या पद्धतीनं इन्फेक्टिव्हिटी रेट असू शकत नाही। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, मुंबई।